कोणत्याही प्रकारचं वाटण न करता मस्त चमचमीत चवीला अप्रतिम अशी कांद्याची भाजी आपण पाहणार आहोत, तीही खानदेशी पद्धतीने. लग्न पंक्तींमध्ये अशाच पद्धतीची ही भाजी बनवली जाते. चवीला अप्रतिम लागते बनवायला. अतिशय ही भाजी सोपी आहे आणि झटपटही होते. चपातीसोबत, वरणभट्टीसोबत, वरणपोळीसोबत किंवा भाकरीसोबत ही भाजी खायला अप्रतिम लागते. मग मंडळी नक्कीच करून पहा, तुमच्या घरातील सर्वांनाच ही भाजी आवडेल अशी माझी खात्री आहे. नमस्कार, मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मग रेसिपीकडे वळूया. तर ही भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो कांदे घेतलेले आहे. तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ही भाजी बनवून घेऊ शकतात. कांद्याचा देठाचा भाग जो असतो ना, पुढचा आणि मागचा, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर कांद्याची साल पूर्णपणे अशा प्रकारे आपल्याला ही काढून घ्यायची आहे. तर आता जेवढे घेतलेले आहे मी 1 किलो हे कांदे, तेवढ्या संपूर्ण कांद्याची साल अशा पद्धतीने काढून घेत आहे. तर आता या ठिकाणी मी संपूर्ण ही कांद्याची साल काढून घेतलेली आहे. असे हे कांदे सोलून घेतले का आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण कांद्यांना भरपूर प्रमाणामध्ये माती आणि धूळही लागलेली असते. म्हणूनच कांदे हे चिरण्याच्या आधी धुवायचे आहे. आता कांदे हे सोलून झालेले आहे, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेले आहे. पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर अशा प्रकारे लांब स्लाइडमध्ये हे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहे. ह्या प्रकारे असे हे कांदे आपण कापले का ते एकमेकांना असे चिटकतात. कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना, त्या अशा चिटकलेल्या असतात. हाताने अशा मोकळ्या केल्या का पूर्ण त्या मोकमोकळ्या होतात. तर हाताने थोड्याशा अशा आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. आणि ह्याच पद्धतीने बाकीचे सगळे घेतलेले कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये भाजी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ही भाजी करून घेऊ शकतात. अतिशय चवीला छान ही भाजी लागत असते. आणि असा हा देठाचा पूर्ण भाग काढला का शक्यतो हे जे कांदे आहे ना, चिरल्यानंतर एकमेकांना जास्त प्रमाणामध्ये चिटकत नाही. म्हणून व्यवस्थित हे कांदे आपल्याला देठाचा भाग कांद्यांचा काढून घ्यायचा आहे, त्यानंतर चिरून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे घेतलेले 1 किलो हे कांदे संपूर्ण मी चिरून घेतलेले आहे ह्याच प्रकारे. तर असा हा कांदा चिरल्यानंतर आपल्याला धुवायचा नाही, म्हणून आपण आधीच कांदे हे धुवून घेतलेले होते स्वच्छ. त्यानंतर कुकर घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे आणि कुकरमध्ये साधारण 1 चमचा तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात इतपत तेल कुकरमध्ये टाकलेलं आहे, साधारण 1 छोटा चमचा तेल. आपल्याला मस्त असं कडकड इथे गरम करून घ्यायचं आहे. आणि तेल छान गरम झालं का त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला सोडायचा आहे ह्या प्रकारे. संपूर्ण चिरून घेतलेला कांदा हा कुकरमध्ये टाकून घेते. गॅसची फ्लेम मात्र मीडियम आहे. मीडियम गॅसवरती हा कांदा जो आहे आपल्याला अशा प्रकारे थोडा वेळ 5 ते 7 मिनिटांसाठी परतून छान असा मऊ करून घ्यायचा आहे, म्हणजेच भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मैत्रिणींनो आपल्याला हा कांदा परतत राहायचा आहे. जर का कांदा नाही परतला तर तो करपेल आणि भाजीची चवसुद्धा थोडी जळालेली सारखी येऊ शकते. तुम्ही पाहू शकता साधारण 6 ते 7 मिनिटांपर्यंत हा कांदा मी अशा प्रकारे परतून भाजून घेतलेला आहे. छान मऊ झालेला आहे आणि रंगसुद्धा कांद्याचा बदललेला आहे ह्याच प्रकारे. जास्त तेलाचीही आपल्याला गरज नाही, फक्त एवढंच तेल आपल्याला वापरायचं आहे सुरुवातीला. भाजताना आपल्याला अति प्रमाणामध्ये हा कांदा लालसर करायचा नाही. तर असा मऊ झाला का भाजून झालेला आहे समजून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते. 1 किलो कांदे घेतलेले आहे म्हणून त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकते. जर का तुम्ही कमी प्रमाणामध्ये ही भाजी करत असाल तर त्यानुसार पाणी टाकू शकतात. आता चवीनुसार मीठ टाकते, म्हणजे फक्त 1/2 चमचा मीठ या ठिकाणी मी टाकलेलं आहे. नंतरचं मीठ आपण भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम आहे. 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, 1/2 चमचा मीठही टाकून घेतलेलं आहे. झाकण लावते आणि कुकरच्या मस्त आपल्याला 2 शिट्या ह्या काढून घ्यायच्या आहे. आता 2 शिट्या झालेल्या आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कुकरची पूर्ण वाफ आपल्याला निघू द्यायची आहे. कुकरची पूर्ण वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते. अशा प्रकारे हा कांदा मस्त असा
शिजलेला आहे. आता हे कांद्याचं कुकर आपल्याला असंच बाजूला राहू द्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. आता जो मोठा चमचा असतो ना आपल्याकडे भाजीचा, त्या चमच्याने एक चमचा तेल टाकायचं आहे. साधारण तेल मस्त कडकडीत असं तापून घ्यायचं आहे. तेल तापलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते आणि पाव चमचा जिरे टाकते. जिरे मोहरी दोघं आपल्याला मस्त असे तडतडू द्यायचे आहे. आणि ते तडतडल्यानंतर या ठिकाणी 8 ते 9 लसूणच्या पाकळ्याच्या ठेचवून घेतलेल्या आहे. साधारण एक पोहे खाण्याचा चमचा इतपत लसणाची पेस्ट ही परतून घ्यायची आहे. लसूण असा थोडासा लालसर रंगावरती परतून झाला का त्यामध्ये हा जो आपण भाजलेला कांदा आहे ना कुकरमध्ये, तो कांदा घ्यायचा आणि ह्या लसूणच्या पेस्टमध्ये टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र आता कमी आहे, म्हणजे तेलाचं जे तापलेलं टेम्परेचर आहे ना ते कमी होईल. आणि यामध्ये लगेचच आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे, म्हणजे ते जळणार नाही. त्यासाठी आपण थोडासा भाजलेला कांदा तेलामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि 1 चमचा धने पावडर टाकते. त्यासोबतच 1/2 चमचा खसखस टाकलेली आहे. खसखसमुळे ही भाजी चवीला अप्रतिम लागते. आणि 1/2 चमचा हळद चवीनुसार आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे जोही तुम्ही गरम मसाला वापरत असाल तो घालू शकतात, साधारण 1/2 चमचा. आता सगळे हे सुके मसाले आपण जे घातलेले आहे ते परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम कमीच आहे. कमी गॅसवरती मस्त हे तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेतलेले आहे. त्यानंतर भाजून घेतलेला जो कांदा आहे कुकरमध्ये तो टाकायचा आहे आपल्याला. सुरुवातीला ह्या कांद्यासोबत जे पाणी होतं ना ते आपल्याला कुकरमध्येच राहू द्यायचं आहे. फक्त अशा चमच्याने जो कांदा होता तोच काढलेला आहे आणि तो या मसाल्यामध्ये टाकलेला आहे. परतून घ्यायचा आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ह्या मसाल्यांसोबत तो कांदा मस्त असा परतून घेतलेला आहे. आता बाकीचं राहिलेलं सगळं पाणी आपण या कढईमध्ये टाकून घेऊ. आता गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती ही जी भाजी आहे ना आपल्याला परतून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्ही पाहू शकतात कांदा आता हा पांढरा दिसत आहे, पण जशी आपण ही भाजी परतून घेऊ ना तसं कांद्याला सुद्धा छान रंग येणार आहे. आता यामध्ये मी चवीनुसार अगदी थोडीशी चिंच टाकलेली आहे आणि चिंचच्या दुप्पट आपल्याला गुळाचा खडा टाकायचा आहे. गुड आणि चिंच टाकून घेतल्यानंतर ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी. परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लक्षात असू द्यायचं का आपण आधीसुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि कांदा हा शिजल्यानंतर कमी होतो तर त्यानुसार मीठ हे टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता जशी आपण भाजी ही परतून घेतो ना मस्त भाजीला रंग येतो. मस्त छान अशी रंगावरती आलेली आहे आणि मस्त अशी घट्टसर सुद्धा झालेली आहे भाजी. तर आता अगदी परफेक्ट खाण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते आणि ही भाजी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते प्लेटमध्ये. तर मंडळी ही भाजी वरणबट्टीसोबत, वरणपोळीसोबत, पोळी, चपाती, भाकरी या सगळ्यासोबत चवीला अप्रतिम लागते. तुम्ही नक्कीच घरी एक वेळेस करून पहा. पुन्हा पुन्हा अशाच प्रकारची भाजी तुम्ही कराल आणि तुमच्या घरातील सर्वच मंडळींना ही भाजी आवडेल अशी माझी खात्री आहे. मस्त घट्टसर आलेली आहे भाजी आणि छान रंगसुद्धा आलेला आहे. भाजी बनवण्याचा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.